आयुर्वेद मंत्र निरोगी आरोग्याचा पुणे दर्पण न्यूज ची विशेष मालिका मार्गदर्शक डॉक्टर धनंजय खाजगीवाले डॉक्टर प्रणव खाजगीवाले दिनांक 10 जून पासून GTPL पुणेकर केबल चॅनल क्रमांक 469 वरून रात्री 9:30 आणि यूट्यूब पुणे दर्पण न्यूज वर प्रायोजक जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे। आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा दोन्ही एकत्र आल्याने ग्रीन ग्रोथ ग्रुपच्या वतीने शहरात विविध ठिकाणी वटवृक्ष वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत 4 व 5 जून रोजी पुणे शहरातील माणिकबाग, आनंदनगर, सरिता नगरी, नवीपेठ, सेनादत्तपेठ, नारायणपेठ अशा विविध भागांमधील 11 सोसायट्यांमध्ये रोपांचे वितरण करण्यात आले। दरवर्षी वटपौर्णिमेला बरेच नागरिक विनाकारण वटवृक्षाच्या फांद्या तोडून वटपौर्णिमा साजरी करतात, परंतु या उपक्रमामुळे सोसायटीमधील महिलांनी बाहेर न पडता त्यांच्या सोसायटीमध्येच वटवृक्षाची पूजा केली। यावेळी ग्रीन ग्रोथ ग्रुपने या सर्व सोसायट्यांना काही काळासाठी हे वटवृक्ष दत्तक घेण्याचे आवाहन केले व रोपांची विशिष्ट वाढ झाल्यानंतर ग्रुपतर्फे त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार आहे। दरवर्षी ग्रीन ग्रोथ ग्रुपतर्फे पुणे शहरामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात। यावर्षी योगायोगाने वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस हे एकाच दिवशी आल्यामुळे ग्रीन ग्रोथ ग्रुपतर्फे वटवृक्ष वितरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत पुणे शहरातील विविध भागांमध्ये विविध सोसायट्यांमध्ये आम्ही वटवृक्षाचे वितरण केले, जेणेकरून सोसायटीमधील महिलांना घराबाहेर न पडता त्यांच्या सोसायटीमध्येच वटवृक्षाची पूजा करता येईल। हे वटवृक्ष वितरित करताना आम्ही सोसायट्यांना हे वटवृक्ष काही काळासाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे आणि त्याची योग्य वाढ झाल्यानंतर ग्रीन ग्रोथ ग्रुपतर्फे त्याचे आम्ही पुनर्रोपण करणार आहोत।